जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम एकोणवीसशे ऐंशीमधील तरतुदीनुसार साठेबाजी आणि बाजार करणाऱ्या तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार आणि इतर दुकानदार तसंच संबंधित व्यक्ती संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी दिलेत सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना व्हायरस सर्वत्र पसरलाय जीवनावश्यक आणि जीवनावश्यक दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ही बाब लक्षात घेता जनतेला जीवनावश्यक वस्तू सहजासहजी आणि रास्त भावात उपलब्ध होणं आवश्यक आहे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचं भासवून त्याचा साठा करणं तो चढ्या भावानं विक्री करणं अशी परिस्थिती उद्भवल्यास निदर्शनात येत असलेल्या तसंच साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्त भाव दुकानदार आणि इतर दुकानदार संबंधित संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार ब्युरो रिपोर्ट जागरचनस्थान नाशिक